बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये आपल्याला कळतं की कॅप्टन्सीचा टास्क पूर्ण झालेला आहे, आणि कॅप्टन्सीचा टास्क पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण सोशल मीडियावर सगळीकडं फक्त आणि फक्त सूरज चव्हाण यांचीच चर्चा आहे. ज्या पद्धतीने सूरज खेळला आहे, ज्या पद्धतीने सूरज नडला आहे, ते बघून आज सर्वजण त्याचे कौतुक करत आहे. बिग बॉस मराठीचे एक्स कंटेस्टंट आणि आपले जुने सदस्य उत्कर्ष शिंदे, मीनल शहा या सर्वांनी सोशल मीडियावर सूरज यांचं भरभरून कौतुक केलेलं आहे. सूरजवर संपूर्ण सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याच पद्धतीने वर्षाव होत असतानाच आपल्या घरातील ताई वर्षा उसगावकर या देखील मागे राहिल्या नाही, आणि त्यांनी तोंड भरून सूरजचं कौतुक केलं. त्या दोघांचं संभाषण आपल्याला बघायला मिळतं. वर्षाताई म्हणतात, सूरज तू खूप छान खेळलास, आणि त्याची पाठ ठोपटली. त्यावर सूरज म्हणतो, ते नाही हो ताई, मला तो सांगत होता ना, ते पाहून मला इतकी चीड येत होती ना. त्यावर वर्षा उसगावकर म्हणतात की फक्त नेक्स्ट टाईम खेळताना असं कर की कोण काय बोलतं, हा काय बोलतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, लक्षच द्यायचं नाही, आणि आपलं आपण खेळायचं. सूरज म्हणतो, त्याला मी अगदी सहज अलगत मानेवर उचलला आहे, सहजच. म्हणजे बघा माझी पावर किती असेल, असं सूरज वर्षाताईंना सांगतो. मग मी सुटलो रे सुटलो, आणि तो मला म्हटला की मी तुला असं कवळीत धरून पाण्यात फेकून देईल. मग मी त्याला बोललो की अरे बाबा, मी पाण्यातून वरती आल्यावर काय करेल, मग हे तुला समजूनच जाईल. मिलई गावठी पॅटर्न आहे, अशा पद्धतीने सूरज बोलत होता. पुढं काय होतं आजच्या भागामध्ये आपण बघूयाच. बघत राहा बिग बॉस मराठी, आणि आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गणेश चॅनलला सबस्क्राईब देखील करा.